यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसरं प्रशिक्षण पार पडले. दारव्हा तालुक्यात 73 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 224 मतदान केंद्रांवर 15 जानेवारीला मतदान घेण्यात येणार असून 1261 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी शहरातील शिवलॉन या ठिकाणी निवडणुकीत सहभागी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि कंट्रोल युनिट ह्या कशा सिलिंग करायच्या याबाबत सर्व उपस्थित केंद्राध्यक्ष केंद्राधिकारी यांना मार्गदर्शन केले आणि निवडणूक स्वच्छ आणि निर्भय वातावरणात पार पाडावे या दृष्टीने सतर्क राहण्याचे सूचित करण्यात आले. त्यासोबतच कोविडचा सुद्धा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रशासनाकडून करत येणार असल्याचं सुद्धा त्यांना आजच्या प्रशिक्षणात सूचना दिली. आणि त्यांचं दिनांक 15 जानेवारी 2021 रोजीचं होणारं मतदान यशस्वीरित्या पार पाडू अशी शुभेच्छा दिली.